नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी आहे गायत्री आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शॉपिंग फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये। तुम्हाला माहितीच आहे की मी माहेरी आली आहे आणि माझ्या आईच्या घरापासून मोठ्या ताईचं घर एकदम जवळ आहे। तर आत्ता आम्ही आलो आहे मोठ्या ताईच्या घरी। तर तुमच्यासाठी एक गंमत आहे आणि प्लसमध्ये मी तिचं पूर्ण घर दाखवणार आहे तुम्हाला। तिचं घर तिने फार छान डेकोरेट केलेलं आहे, ते घरही दाखवेल। आणि आज तिने आमच्यासाठी एक स्पेशल मेनू केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते। आता मी तुम्हाला दाखवते तिचं घर। हे बघा, हे आहे मोठ्या ताईचं बेडरूम। इथे बसली आहे माझी 2 नंबरची ताई। हे बघा, आणि हा आहे माझ्या ताईच्या मुलाचा हा स्टडी टेबल। तर आता ही बसली आहे तिथे। ही छान मस्त तिने अशी विंडो केलेली आहे बसायला। इथे इतना फार छान नजारा दिसतो बाहेर। हे बघा, या खिडकीमधनं पण मी तुम्हाला दिसत असेल की मी रेकॉर्डिंग करते आहे। आणि इथे आमचा सगळा पसारा आहे, आम्ही इतक्यात आलेलो आहे तर सगळा पसारा ठेवलेला आहे। हा तिचा बेड आणि हे वॉर्ड्रोब। आता छोटीशी तुम्हाला तिच्या घराची टूर करवते आहे। आपण जाऊया पुढे, कोण आहे ताईच्या घरात। ओके, हे आहे आमचे दाजी। हॅलो दाजी, बोला सगळ्यांसोबत। हॅलो, का चॅनल बद्दल बोला। छान आहे चॅनल, छान आहे गायत्रीचं। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माहिती दिली जाते, खरेदीबद्दल माहिती दिली जाते, आणखी वेगवेगळ्या रेसिपी बद्दल माहिती दिली जाते। दाजी सबस्क्राईब करा म्हणा ना। त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या तिचं चॅनल सबस्क्राईब, लाईक करावं आणि शेअर करावं। हे बघा, हे आहे ही बाल्कनी। दाजी मस्तपैकी बाल्कनीत बसले आहे। आणि आता इकडे येऊया। हा आहे हॉल। हे बघा, हे ताईने असा हॉल केला आहे, भारतीय बैठक केली आहे। आणि हा लहान्या ताईचा 2 नंबर ताईचा मुलगा बसला आहे, विदू। हाय म्हण बेटा। हे बघा, हे त्यांचं चाललंय, मस्तपैकी टी व्ही बघताय। हा माझा मुलगा अनद्य। अनद्य हाय करू बेटा। हे बघा, हे आहे तिचं हॉल आणि हा आहे टी व्ही। मुलं मस्तपैकी टी व्ही बघत चालली आहे त्यांची गंमत। आता पुढे जाऊया आपण। हे बघा, हे असं आहे, किचनकडे चाललो आहे आणि तुम्हाला दाखवते आज तिने आमच्यासाठी काय स्पेशल मेनू बनवलं आहे। हे बघा, हा आहे माझ्या ताईचा मुलगा। ही आहे मोठी ताई। काय चाललंय, आमच्यासाठी काय स्पेशल बनवते सांग बरं। आज तुमच्यासाठी मी बनवते पिझ्झा। हो, हे बघा, आमच्यासाठी स्पेशल पिझ्झा। नील काय बोलणार तू? पिझ्झा तर माझा फेवरेट आहे, इटालियन फूड सगळ्यात फेवरेट माझा। बरं, आपलं चॅनल बघतो का तू? अगं दररोज लाईक करतो, फर्स्ट लाईक करतो। काय सांगणार तू सगळ्यांना माझ्या चॅनल बद्दल? गाईज, खूप चांगलं चॅनल आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा माझ्या मावशी चॅनलला। ओ थँक्यू बेटा। हे बघा, आता जाऊया पिझ्झा कसा बनतो आहे आपल्यासाठी। हे बघा काय काय केलंय। मी इथे कोबी चिरून घेतला आहे बारीक उभा, ही शिमला मिरची, हा कांदा, आणि आपल्याला लागणार आहे सॉस आणि मिरेपूड आणि थोडा पिझ्झा सॉस। ओके, पिझ्झा टॉपिंगला सगळेजण थोडं कच्चच घेतात, पण आपल्याला कच्चं जास्त आवडत नाही, म्हणून मग मी थोडं वाफवून घेणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा मी टाकतेय ओनियन, कांदा। अच्छा, कांदा गेला तेलात। कांदा सध्या खूप महाग झालेला आहे, पण तरी मी खूप जास्त। अरे आमच्या शेतातच कांदा होतो, मंडळी तुम्हाला मी सांगते, ताईच्या घरी जी शेती आहे ना तिथे भरपूर कांदा पिकवला जातो। तर कांद्याची म्हणजे आम्हाला अशी महाग असा वाटलाच नाही, कारण की भरपूर कांदा घरापर्यंत येत होता। हे बघा, कांदा परततो आहे। कांदा आधी चांगला परतवून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडी मिरीपूड घालणार आहे मी, थोडी घालायची, कारण मग मुलांना परत खाण्यासाठी तिखट नकोय, मग घशाला तिखट लागत, म्हणून मी थोडी घालते। अगदी थोडं थोडं वाफवायचंय आपल्याला, खूप नाही वाफवायचंय।
हे वरती दिसतंय का ताईच्या घराचं सगळं डेकोरेशन दिसतंय का? इकडे आहे आणि हे आहे आमचं देवघर, म्हणजे ताईचं देवघर. छान मस्तपैकी कृष्ण भगवानाची मूर्ती आहे. हे बघा, हे फ्रीजला स्पेशल कप्पा केलेला आहे. आणि हा आहे आमचा डायनिंग टेबल, ताईचं डायनिंग टेबल. इथे सगळं काही पिझ्झाचं तुम्हाला सामान दिसतंच आहे. हे काय आणलंय? चीज. हे बघा, हे चीज आहे. इथं पिझ्झा बेस ठेवलेले आहे. परत इथे काय आहे? हे पिझ्झा सॉस. असं सगळं ठेवलं आहे. आता इकडे वळूया. काय टाकलं आणखी? आता मी शिमला मिरची टाकून येणार आहे. आणि मंडळी, आम्ही हा पिझ्झा ओव्हनमध्ये करणार नाही, हा आम्ही तव्यावर करणार आहे पिझ्झा. तो हा तुम्ही नक्की बघा आणि घरी करून बघा नक्की हा पिझ्झा. शिमला मिरची टाकली आहे. आपण एक दोन तीन सेकंदा फक्त झाकण ठेवून वाफवून घेऊया आणि फ्लेम थोडी कमी करूया. आपण याच्यात जी शिमला मिरची टाकली आहे ही थोडी मऊ होण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया. एखादा मिनिट पर्यंत झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे. हे थोडंसं मऊ झालंय. याच्यामध्ये मी आता हा टॅमॅटो केचप आणि थोडा पिझ्झा सॉस थोडं घालायचा आहे अगदी, कारण आपण बेसला पण लावणारच आहे त्यामुळे थोडाच घालायचा आहे. हा याच्यामध्ये चांगला परतवून झाला की मग कोबी घालायचा आहे, कारण कोबीला जर शिजवत बसलो तर खूप पाणी सोडतं कोबी, त्यामुळे सगळ्यात शेवट कोबी घालायचा आणि अगदी एखादा मिनिट ठेवून लगेच गॅस बंद करायचा आणि मग वरतून मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण मीठ आणि कोबीचं कॉम्बिनेशन झालं की ते पाणी सोडणार. आता मी कोबी टाकतीये. कोबी मी स्वच्छ धुवून केव्हाचा निथरत ठेवला होता त्यामुळे पाणी पूर्णपणे गेलंय त्याचं. तर मंडळी, आताच्या या काळामध्ये सगळ्या भाज्या छानपैकी धुवूनच मग वापरायला घ्यायच्या, हे तुम्हाला माहितीच असेल, पण तरी पण आता एक सांगून दिलं मी. आणि मुलं कुठल्या भाज्या खात नाही त्यामुळे तुम्ही अगदी पिझ्झा बेसच हवा आहे असं काही नाही आहे, तर तुम्ही पोळीवर सुद्धा ह्या भाज्या छान परतवून आणि पोळीवर सुद्धा तव्यावर जर ठेवली तरी ते अगदी सगळ्या भाज्या पण पोटात जातील आणि एक नवीन पदार्थ त्यांना बघा खायला मिळेल. अच्छा, तू करते का पोळीवर पण? पोळीवर अगदी आवडीने करते. पोळीलाही पिझ्झा सॉस लावून तव्यावर ठेवायचं, हीच सगळं टॉपिंग ठेवायचं. म्हणजे जसं की कोणी शिमला मिरची खात नाही, कोणी कोबी खात नाही, कोणाला कांदा आवडत नाही, त्यामुळे कसं आहे जरा वेगळं त्याच्यातनच काहीतरी केलं की ते मुलांना आवडतं. कोण झालंय? आता मी फक्त एक दोन मिनिटं याच्यावर झाकण ठेवणार आणि दोन तीन मिनिटांनी भाजी रेडी होणार. पिझ्झाची आमची जोरदार तयारी चालली आहे. इथे बघा, ही जया बसली आहे. आणि जया काय करतेस? काय करतेस जया? पिझ्झा बेसला सॉस लावते. एक्झॅक्ट वर्ड माहिती पाहिजे ना. झालं सॉस लावून? हा कोणता पिझ्झा टॉपिंग आहे का कोणता आहे बघ. हा मी लावलाय हा पिझ्झा, हा पिझ्झा पास्ता सॉस. आणि इकडे काय चाललंय? काय चाललंय इकडे? बघूया. भाजी ही रेडी झाली आहे. आता मी मीठ घालणार आहे थोडस, कारण सॉसेस मध्ये पण थोडं थोडं मीठ असतं, बटर मध्ये पण मीठ असतं, त्यामुळे. तू याच्यामध्ये बटर टाकलंय का? हा बटर घातलंय. आणि लास्ट मिक्स हर्ब्स घालणार आहे, थोडे घालणार आहे, याच्याशिवाय मजा नाही. बघू बघू मिक्स हर्ब्स काय म्हणतात त्याला. मी सुट्टं मिळतं बाजारामध्ये, मी मोठी बॉटल नाही आणली आहे. हे मंडळी, हे बघून घ्या पहिले कसं आहे. एक मिनिट, असं आहे हे पिझ्झा आणि पास्ताला वापरलं जातं. शिजलाय की पूर्ण? हो पूर्ण छान झाली आहे भाजी. आता आपली रेडी झाली आहे. मी गॅस बंद करते. आपण याला पिझ्झा सॉस लावून घेतलाय. आता मी याच्यावर भाजी टाकते. जवळून दाखवते मी तुम्हाला.
आधी हे मुलांसाठी करती, त्यामुळे मी थोडीशीच भाजी लाग टाकणार आहे. तुम्हाला माहितीच आहे बाहेरचा पिझ्झा कसा असतो वगैरे, तर हा घरचा पिझ्झा नेहमीच बेस्ट आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीज, चीज हे भरपूर टाकायचं, त्यामुळे छान लागणार आहे आणि आवडणार आहे मुलांना. आणि मी पुन्हा हे हे टाकणार आहे. ओरेगानो. आणि माझ्याकडे मायक्रोवन आहे, पण मी आज मायक्रोवन मध्ये करणार आहे. हे बघा मायक्रोवन आहे, पण तरी पण आम्ही करणार आहोत तव्या. कमी फ्लेम आहे आणि इथे बटन लावून घेतलंय आणि मी याच्यावर ठेवून एक एक दोन मिनिटं मी झाकण लावून ठेवणार आहे की जेणेकरून चीज छान वितळेल. हे बघा आता झाला आहे पिझ्झा आपला. चीज बघा, चीज जवळून दाखवते. चीजी हा काढला प्लेटवर, बघू इकडे. हा झाला पिझ्झा मस्त चीजी चीजी. आता तुम्ही बघा मुलं खाताना इतके एन्जॉय करणार आहे. मंडळी पिझ्झा तर तिकडे चाललाच आहे, पण नील बहिणीचा मुलगा तुम्हाला माहितीच आहे नील, तर तो मला काहीतरी शिकवत होता. त्याच्याकडे अलेक्सा आहे, तुम्हाला माहितीच असेल अलेक्सा म्हणजे काय. तर तो अलेक्साबद्दल मला काहीतरी माहिती देत होता, तर आपण बघूया ती माहिती काय. सांग बरं काय अलेक्साबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती. फ्रेंड्स, अलेक्साला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ही आहे अलेक्सा. फ्रॉम अलेक्सा. Hello guys, subscribe to my channel Shopping Fashion and Lifestyle for more updates. बघितलं अलेक्साने काय सांगितलं. तुम्हाला जर चॅनल आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मुलं पिझ्झा खाताय मस्त आवडीने पिझ्झा खाताय. कसा वाटला पिझ्झा? एकदम मस्त. दाजी दिल आता सांग कसा वाटला पिझ्झा? एकदम मस्त आहे, खूप मजलाची खूप स्टिकी. अच्छा, आता मी पण बघते पिझ्झा खाऊन आणि तुम्हाला सांगते पिझ्झा कसा झालेला आहे. मस्त झाला पिझ्झा. आता आम्ही पिझ्झा खाण्याची मजा घेतो आहे, सगळी फॅमिली बसली आहे आणि आता आम्ही पिझ्झा खातोय. तर आपण लवकरच नव्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर बाय, शुभ रात्री.